आपण आता त्या गायीबद्दल बघतो आहोत की ज्या गायी जी गाय गाभण राहत नव्हती, जिने वासरूच दिलेलं नाही आपल्या सगळ्यांच्या सांगण्यानुसार, है ना? तुम्ही इथं शेजर राहताय आणि तुम्हाला पण माहिती आहे की ही गाय कधी गाभण राहिलेली नाही, राहत नव्हती. बरेच प्रयत्न चालू होते 2-3 वर्षापासून आणि दूध द्यायचा तर काही विषयच नव्हता. आणि आज आपण बघतोय की आपल्या कॅटल रिच प्रोडक्टचा रिझल्ट, की साधारणतः महिनाभर झाला असेल पण किती दिवसामध्ये ही दूध द्यायला लागली, आपलं प्रोडक्ट चालू केलं 15 दिवसामध्ये दूध द्यायला सुरुवात केलेली गायीने. आणि आज आपण प्रत्यक्ष, सहसा या गोष्टीवर कोणाचा विश्वास बसणार नाही म्हणून आपण प्रत्यक्ष सगळ्यांच्या समोर हा प्रयोग बघतो आहोत की गाय नॉर्मल गायीप्रमाणे चांगलं दूध देते आहे आणि ज्या गायीने कधी वासरूच दिलेलं नाही. आणि विशेष म्हणजे मी चौकशी केली की ही काही बाहेरून विकत आणली आहे का, म्हणजे हिने कधी अगोदर वासरू दिला आहे का, तर आपल्याला काय माहिती मिळाली नाही सर, ही घरचीच कालवड आहे, म्हणजे कधीच हिने वासरू दिलेलं नाही आणि गाभण राहत नव्हती. आणि जे सांगितलं गेलं की ही गाय विकायचं ठरलं होतं की बघ गाभणच राहत नाही मग ही काय कामाची आहे, अशा प्रकारे विषय झाला होता, है ना? आणि आज मात्र आपल्या प्रोडक्टमुळे ही गाय चांगल्या प्रकारे दूध देते आहे. आणि आपण सगळे, हे गाव कोणतं, वांबोरी, आपण सर्व शेतकरी त्याचे साक्षीदार आहात. राहुरी तालुक्यातलं वांबोरी गाव आहे. राहुरी तालुका वांबोरी. वांबोरी वांबोरी हा. नॉर्मल दूध आहे. आमचं